पांडवकडा धबधबा परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पनवेल वनविभागतर्फे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच खारघर पोलिसांकडून धोकादायक पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी असल्याचे फलक तसेच रस्त्यावरील दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. पुणे लोणावळा परिसरातील भूशी धरणाजवळील धबधब्याच्या प्रवाहात 2 लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडल्याचा मुद्दा राज्य विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित झाला होता. या मुद्द्यावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेण्याची सूचना करून पावसाळी पर्यटनात धोकादायक पर्यटन स्थळी दुर्घटना घडू नये, पर्यटक सुरक्षित राहावे यासाठी सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावावे, तसेच पर्यटन ठिकाणी जीवन रक्षक तैनात करण्यात यावेत असे आदेश दिले होते. त्यानुसार रायगड जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वन विभागाकडून पांडवकडा धबधबा परिसरात 2 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच खारघर पोलिसांकडून पांडवकडा धबधबा आणि तलाव परिसर पर्यटन प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून मनाई आदेशाचे फलक लावण्यात आले आहेत.